भारत हा चीननंतर जगातील सर्वात मोठा वीट उत्पादक देश आहे. प्राचीन वास्तूंपासून अगदी आजपर्यंत सर्वात जास्त काळ बांधकामांसाठी विटा वापरल्या जातात. वीट उत्पादन काही वर्षांमध्ये अधिक प्रगत झालं आहे. अनेक वर्ष भक्कमपणे उभ्या असलेल्या अनेक जुन्या वास्तू वेगवेगळ्या प्रकारच्या विटांचा वापर करून बांधल्या गेल्या. वीटभट्टीत वीट कशी बनते आणि या ठिकाणच्या कारागीर यांची दैनंदिनी कशी असते याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुण्यातील मावळ तालुक्यात अनेक वीटभट्टीचे कारखाने आहेत. या ठिकाणी मराठी तसेच अमराठी कुटुंब विटा बनवण्याचं काम करतात. तसेच कारागीर वास्तव्यास देखील या ठिकाणी असतात. त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय देखील या ठिकाणी केली जाते. चिकणमाती, कॅल्शियम सल्फेट, ग्रॅनाइट, चिखल, संगमरवरी, शेल, कॉन्क्रीट या विविध कच्च्या मालापासून विटा बनवल्या जातात. चिकणमाती तयार करण्यासाठी त्यात वाळू, पाणी आणि मिश्रित पदार्थ वापरून ते बनवले जातात. नंतर हे मिश्रण मोल्डमध्ये ठेवले जाते आणि आवश्यकतेनुसार आकारात कापले जाते. उष्णतेमध्ये या ठिकाणच्या भट्टीमध्ये उष्णभट्टी समोर देखील हे कारागीर काम करत असतात. यांना 200 ते 250 रुपये इतकी हजेरी मिळते. हे दुपारी 2 नंतर चिकल चालू होतो. चिकल तिकडं मशीनमध्ये तयार होतो. चिकलामध्ये मळी, बगेची राख, हे पुन्हा गेसो हे टाकला जातो. आणि ह्याची स्टीलची राख पण असते, जे स्टीलचं रॉ मटेरियल आहे, कोळसे, दगडी कोळशाची राख, ते चिकलामध्ये टाकलं जातं. असं एकत्रित मिश्रण त्यांना आम्ही तयार करून हे थापायला 2 चालू करतात. आम्ही 2 थापाया संध्याकाळी 11 थापाई करतो. अर्धी थापाई होती, मग त्याच्यानंतर सकाळी 5 उठून परत राहिलेली अर्धी चिकल थापून घेतो. असे एक आम्ही एक एक कुटुंब 2-2500 वीट थापून काढतो दिवसाची, पर डेची. आणि मग हे तिसऱ्या दिवशी असे खडांगे उभा करतो आम्ही. त्याला खडांगे म्हणतात. एक हे 22 विटाची एक खडांगे असते. मग हे 8 नंतर भट्टीला जाते खडांगे. ही तर वीट तसे कसे भट्टी जशी एकदा भट्टी पेटवल्यानंतर कमीत कमी त्याला 10 लागतात. मग त्या साईड ज्या बाजूने पेटवली त्या बाजूने भट्टी वीट भरायला तशी एक एक महिना भट्टी आग चालते भट्टीमध्ये. दुपारी 2 या कामाला सुरुवात होते. यासाठी मिश्रण तयार करून टेम्परिंग केली जाते. त्यानंतर सर्व साहित्य चांगलं मिसळलं जातं. नंतर मिश्रण मोल्ड केलं जातं. मिश्रण मोल्डमध्ये ठेवल्यानंतर ते 2 ते 3 वाळवलं जातं. विटांना टिकाऊपणा येण्यासाठी विटा जाळल्या जातात. विटा थंड झाल्यावर, वापरासाठी तयार झाल्यावर त्या योग्य प्रकारे पॅक केल्या जातात अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.